नमस्कार मित्रांनो मी शोम पवार पी एम सूर्य घर मोफत बिजली योजना सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत घरावरती सोलर पॅनल तुम्ही बसू शकता आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला भरपूर असं अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे याचे जे काही ऑनलाईन फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहेत या, या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरायचा आहे ए टू झेड माहिती पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की आपल्या शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती वरती यायचं आहे पी एम सूर्योघर डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथं आल्यानंतर लेफ्ट साईडला ऑप्शन आहे सबसिडी स्ट्रक्चर तर या स्ट्रक्चर स्ट्रक्चरवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल पी एम सूर्यघर मुफ्त बिजली योजना आपल्याला कशी किती सबसिडी मिळणार आहे संदर्भात माहिती दिली आहे सबसिडी फॉर रेसिडेन्शियल होल्ड ज्यामध्ये आर एस थर्टी थाउजंड पर किलोवॅट अप टू टू किलोवॅट आर एस एटीन थाउजंड पर किलोवॅट फॉर ॲडिशनल कॅपॅसिटी अप टू थ्री किलोवॅट टोटल सबसिडी फॉर सिस्टीम्स लार्जर दॅन थ्री किलोवॅट कॅपड ॲट सेवंटी एट थाउजंड तर हे कशा पद्धतीने आहे तर सुटेबल रूफ टॅप सोलर प्लांट कॅपॅसिटी फॉर होल्ड तर हा टेबल बघा त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल तर तुम्हाला झिरोपासून दीडशेपर्यंत जर तुमच्या बिलामध्ये युनिट पडत असतील तर तुम्ही एक ते दोन किलोवॅटसाठी अप्लाय करू शकता आणि तुम्हाला सबसिडी मिळेल तीस हजार ते साठ हजार लक्षात ठेवा तीस हजार ते साठ हजारापर्यंत सबसिडी भेटेल जर तुमचे बिलांचे युनिट दीडशे ते तीनशे पडत असतील तर दोन ते तीन किलोवॅटपर्यंतचा तुम्ही सोलर बसू शकता ज्यामध्ये साठ हजारपर्यंत ते अष्ट्याहत्तर हजारपर्यंत सबसिडी तुम्हाला भेटेल आणि तीनशेपेक्षा जास्त युनिट जर तुमचे बिलाचे पडत असतील लाईट बिलाचे तर अबाऊ तिल तीन किलोवॅटचा तुम्ही सोलर प्लांट बसू शकता ज्यामध्ये अष्ट्याहत्तर हजारा सबसिडी तुम्हाला भेटू शकते तर हे सबसिडीचं स्ट्रक्चर समजलं आता अप्लाय करण्यासाठी अप्लायचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथे पहिलं ऑप्शन आहे अप्लाय फॉर रूफटॉप सोलर या पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमच्याकडे इथे रजिस्टर हिअर लॉग इन हिअर असे दोन ऑप्शन दिसतील तर यावरती आपण अगोदर रजिस्टर करायचं आहे आपला अकाउंट उघडायचा आहे तर तुम्हाला रजिस्टर हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही राईट साईडला येऊन पाहू शकता इथे रजिस्टर आहे इथेसुद्धा तुम्ही करूँ क्लिक करू शकता रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये आपलं सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात तर तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशन कंपनी तुमच्या बिला तुम्हाला जे काही बिल येतं तुमचं जी काही लाईट बिल आहे त्याची कंपनी कुठली आहे अदानी इलेक्ट्रिसिटी आहे का स सप्लाय फॉर ट्रान्सफर बी एस बीई एस टी आहे का आपले महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन आहे का टाटा पॉवर आहे तर तुमच्याकडं जसं काही असेल त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तर मी इथे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करतो त्यानंतर कन्झ्युमर अकाउंट नंबर विचारेल म्हणजेच तुमचा जो काही ग्राहक क्रमांक आहे आपण लाईट बिल भरताना वापरतो ग्राहक क्रमांक तो इथे टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचा जसं आपण नेक्स्ट कराल तर तुम्ही ते पहा आपलं जे काही नाव आहे ते शॉर्ट फॉर्ममध्ये दाखवलं जाईल स्टार दाखवलं जाईल मध्येच तर ते बरोबर आहे का नाव एकदा चेक करा त्यानंतर प्रोसिड ऑप्शनवरती क्लिक करा जसं तुम्ही प्रोसिड बटनावरती क्लिक केला क्लिक कराल तर तुमच्या पुढे इथे अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल तर आपला इथे मोबाईल नंबर टाका क्लिक हिअर टू सेंड मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करा तुमच्या मोबाईलवरती एक एस एम एस पाठवला जाईल ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे ईमेल आय डी असेल तर इथे टाका नसेल तर सोडून द्या आणि इथे जो कॅपच्या दिलेला आहे तो टाका आणि सबमिट करा एकदम सोपी प्रोसेस आहे तर इथं मी ओ टी पी आला है तो OTP गेतो आहे तो ओ टी पी टाकून घेतो आणि कॅपचा आहे तो कॅपचा आहे तसं खाली टाकून सबमिट बटनावरती क्लिक करतो तर इथे मी ईमेल आय डी असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल कॅपचा आहे तो कॅपचा टाकतो आणि सबमिट करतो जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करा तर आर यू शुअर विचारेल तर यस करायचं आहे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड रजिस्ट्रेशन डिटेल्स एक तुम्हाला मेसेज आला असेल तो मेसेज व्यवस्थित सेव्ह करून ठेवा तो नंतर तुम्हाला मेसेज लागू शकतो त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये एक एस एम एस आला असेल आता आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी इथे ऑप्शन आहे लेफ्ट साईडला लॉग इन बटनावरती क्लिक करा लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आता आपला आपण आत्ता जे काही अकाउंट उघडलं त्या अकाउंट उघडल्याचं तो मोबाईल नंबर आपण जो टाकला होता तो मोबाईल नंबर टाका कॅपचा आहे तो टाकून लॉग इन करा लॉग इन म्हणजेच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथे टाकून घ्या आणि लॉग इन बटनावरती क्लिक करा लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल ॲप्लाय फॉर रूपटॉप सोलर तर पी एम सूर्यघर मुफ्त बिल योजना यामध्ये इथे तुम्ही प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसिड मी करतो प्रोसिड बटनावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर त्यानुसार आता फॉर्म ओपन होईल आणि तो फॉर्म आपल्याला भरायचा आहे एकदम सोप्पा फॉर्म आहे आणि एवढे काही डॉक्युमेंट्स वगैरे लागत नाही फक्त इलेक्ट्रिसिटी बिल लागतं तर आता फॉर्म कसं भरायचा ते पहा अप्लाय फॉर रूपटॉप सोलर इन्स्टॉलेशन अशा पद्धतीने फॉर्म ओपन होईल आपल्याला पहिल्यांदा ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे आणि सेकंड स्टेप म्हणजे बँकेचे डिटेल्स सबमिट करायचे आहेत आपल्याला दोन स्टेप कम्प्लीट करायचे आहेत ज्यामध्ये पहिली स्टेप आहे ॲप्लिकेशन सबमिट करायचं आता ॲप्लिकेशन सबमिट करण्यासाठी तुमचं इथे नाव दाखवेल इथे आपल्याला तीन स्टेप कम्प्लीट करायचे आहेत आपल्याला राईट साईडला खाली कॅटेगरी विचारेल तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात एस सी एसटी ओबीसी जनरल अदर जे काही असेल ते तुम्ही सिलेक्ट करा जर तुम्ही एन टी कॅटेगरीमध्ये असाल तर बी ओबीसी सिलेक्ट करा तुम्ही जी काही कॅटेगरी असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता मी इथे सिलेक्ट केली आहे जनरल त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे आपला पूर्ण त्यानंतर विलेज म्हणजेच तुमच्या गावाचं जे काही नाव असेल ते गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर सिटी टाकायची तुम्ही कोणत्या सिटीमधून येता आणि त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे पिनकोड चेक करून घ्यायचा आहे जिल्हा चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीच्या डिटेल्स दाखवल्या जातील आता इथं जी काही कंपनी आहे तुमची त्या संदर्भात थोडी एक डिव्हिजन आहे आणि सब केर, सब डिव्हिजन आहे ते निवडायचं आहे तुमचं जे काही इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल जिथं महावितरण असेल, त्यांची असेल तर त्यांची जी काही स डिव्हिजन काय आहे ते विचारलं जाईल तर तुमचं डिव्हिजन यामध्ये शोधा किंवा मोठ्या माणसाला ज्या फील्डमध्ये असेल त्यांना विचारा की तुमचं डिव्हिजन काय आहे ते डिव्हिजन सिलेक्ट करा डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर सब डिव्हिजन तुम्हाला कुठून लाईट प्रोव्हाइड केली जाते ते सब डिव्हिजन असतं तर ते सब डिव्हिजन तुम्ही इथे सिलेक्ट करा त्यानंतर कन्झ्युमर अकाउंट नंबर इथे ॲटोमॅटिकली आपला आलेला आहे जो ग्राहक क्रमांक आहे त्यानंतर सँक्शन लोड इन किलोवॅट जो काही तुमचा करंट आत्ता जो काही कि सँक्शन लोड आहे तो दाखवला जाईल आता खाली या खाली आल्यानंतर सोलर रूप टाईप डिटेल्स इथं कॅटेगरी विचारली जाईल तुमची रेसिडेन्शियल आहे का रेसिडेन्शियल वेलफेअर आहे तर ती सिलेक्ट करा त्यानंतर खाली क्लिक हेअर टू सोलर रूपटॉप कॅल्क्युलेटरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा इथे तुम्ही काय पाहू शकता सोलर रूपटॉपचं कॅल्क्युलेटर पाहू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने सबसिडी आहे किंवा तुम्हाला क किती सोलर लागू शकतो किती किलोवॅटचा सोलर लागू शकतो सबसिडी किती भेटू शकते ते तुम्ही पाहू शकता हे नाही पाहिलं तरी चालेल तर इथे जर पाहायचं असेल तर मी तुम्हाला दाखवतो महाराष्ट्र सिलेक्ट करा आपण त्यानंतर तुम्हाला रेसिडेन्शियल इन्स्टिट्यूशन इंडस्ट्रीयल कमर्शियल काय आहे तर आपण रेसिडेन्शियलसाठी अर्ज करतो ते टाका त्यानंतर मंथली किती बिल येतं तुम्हाला ते इथे टाका मंथली समजा मला बाराशे रुपये येतं तर मी इथे बाराशे रुपये टाकतो तुमचं जे काही येत असेल ते टाका त्यानंतर राईट साईडला तुम्हाला विचारेल की टोटल अवे अवेलेबल रूफटॉप एरिया तुमचा जो काही रू सोलर बसवायचा आहे त्यासाठी तुम्हाला स्क्वेअर मीटरमध्ये किंवा स्क्वेअर फुटामध्ये जो काही एरिया आहे तो तुम्ही टाकू शकता तर इथे स्क्वेअर मीटर स्क्वेअर फूट सिलेक्ट करा एरिया टाकल्यानंतर हाऊ मच डू यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट तर तुम्ही या योजनेअंतर्गत किती पैसे इन्व्हे इन्व्हेस्ट करू शकता तर तुमच्या मला जास्त बिल येत असेल चार हजार पाच हजार तर तुम्ही त्यानुसार इथे टाकू शकता मला बाराशे येते तर त्यामुळे मी इथे बारा हजार रुपये इन्व्हेस्ट करू शकतो असं सांग अंदाजे टाकून घ्यायचं आहे इथे काय अंदाजे टाकायचं आहे काही टाकू शकता काही अडचण नाही आता मला बाराशे बिल येत आहे त्यामुळे एक वॅटचा मला सोलर भरपूर झाला तुम्हाला जो हवा असेल तो किती वॅटचा सोलर हवा आहे तर तो टाका आणि सँक्शन लोड तुमचा टाका आणि कॅल्क्युलेट करा कॅल्क्युलेट केलं की हे तुमचं एस्टिमेटेड जे काही प्रोजेक्ट कॉस्ट आहे प्रोजेक्ट एरिया आहे आणि फायनान्शियल सेव्हिंग आहे हे दाखवलं जाईल हे एक तुम्ही फक्त कॅल्क्युलेशनसाठी आहे हे एकदा कॅल्क्युलेट करून घ्या हे नाही केलं तरी कट करून टाका अंदाजे मी तुम्हाला पहिल्या चार्टमध्ये दाखवलं की तुमच्या कि किती युनिटनुसार लागणार आहे आता मला युनिट जे आहे ते झिरो ते तीनशेपर्यंत पडतं त्यामुळे मला एक किलोवॅटचा जो काही सोलर प्लांट आहे तो बाद झाला तुम्हाला जर जास्त हवा असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकता प्रपोज सोलर प्लांट कॅपॅसिटी तर मी इथे एक टाकतो तुम्ही दोन तीन चार कितीही टाकू शकता त्यानंतर कॅपॅसिटी ऑफ सोलर प्लांट इफ एनी एक्झिस्टिंग इन्स्टॉलेशन ऑल ऑलरेडी जर तुमचं सोलर प्लांट असेल तर तुम्ही तिथे कॅपॅसिटी टाकू शकता इन्स्टॉलेशन केलेलं किती किलो वॅटमध्ये केलेलं आहे नसेल तर तो, तो सोडून द्या तो मॅन्डेटरी नाही आहे त्यानंतर हे लोकेशन विचारेल आता ज्या ठिकाणी तुम्ही सोलर प्लांट बसवणार आहात ज्या ठिकाणचा इलेक्ट्रिसिटी नंबर तुम्ही दिला आहे जो बिल, बिल है, बिला बिल दिलेला आहे बिलाचा नंबर टाकला आहे त्या ठिकाणचं लोकेशन करा इथे एक सर्कल आहे त्या सर्कलवरती गोल करा ना लोकेशन अलाव करा ॲटोमॅटिकली पहा तुमचं लोकेशन इथं कॅप्चर केलं जाईल तुम्ही कुठल्या लोकेशनला आहात तर तिथे दाखवलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड जे राईट साईडला आहे ते दाखवलं जाईल आणि त्यानंतर हे बरोबर लोकेशन असेल तर सेव्ह आणि ने नेक्स्ट करा सेव्ह आणि ने नेक्स्ट केल्यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे आलेलो हो, आहोत ज्यामध्ये आपली आता शेवटची स्टेप आहे स्टेप थ्री आपल्याला एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तुम्हाला जास्त काही डॉक्युमेंट लागणार नाही ज्यामध्ये फक्त एक इलेक्ट्रिसिटी बिल एनी फ्रॉम लास्ट सिक्स मंथ म्हणजे माग मागील सहा महिन्याचं कोणतंही एक इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही अपलोड करू शकता ज्यामध्ये जे पी जी जे पीई जी पी डी एफ मॅक्झिमम जी काही साईज आहे ती पाचशे बीपर्यंत तुम्ही अपलोड करू शकता आता महावितरणचं जर सोल सॉरी महावितरणचं जर तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल ऑनलाईनसुद्धा डाउनलोड करू शकता तुम्ही नुसतं गुगलवरती असंच पद्धतीने सर्च करा व्ह्यू बिल व्ह्यू बिलवरती सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल वीज देयकची त्यावरती क्लिक करा इथे आपला जो काही एलटी कन्झ्युमर नंबर आहे तो कन्झ्युमर नंबर टाका कॅप्चर टाका आणि माहिती नोंद करावरती क्लिक करा तर खाली अशा पद्धतीने तुम्हाला ते येईल आता इथे एक ऑप्शन दाखवतो तुम्हाला व्ह्यू बिल व्ह्यू बिलचं जे काही ई दाखवलं आहे इंटरनेटचा ई तर त्यावरती तुम्ही क्लिक करा तुमचं जे काही बिल आहे ते इथे दाखवलं जाईल हे बिल तुम्हाला अशा पद्धतीने दाखवेल याला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वरती इथे क्लिक करायचं आहे मुद्र जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती इथे वरती आवृत्ती पहा मुद्र योग्य आरती आवृत्ती पहावरती क्लिक केल्यानंतर राईट साईडला प्रिंट आणि डाउनलोड करा प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करा इथे सेव्ह पी डी एफ करा आणि तुमचं हे पी डी एफमध्ये डाउनलोड होऊन जाईल सेव्ह होऊन जाईल तर इथे आपण डाउनलोड केलेलं आहे कारण आपल्याला अप अपलोड करायचं आहे आपण हे लेटेस्ट केलेलं आहे तुम्ही सहा महिन्याचं सहा महिन्यातलं कोणतंही एक अपलोड करू शकता लास्ट सिक्स मंथ कोणतंही एक तर चूज फाईलवरती क्लिक करा मी इथे जे काही बिल आहे आत्ता मी डाउनलोड केलं होतं डायरेक्ट वेबसाईटवरून ते इथे अपलोड करतो च्यूज फायलवरती क्लिक करून अपलोड ऑप्शनवरती क्लिक करा तुमचं इथे जे बिल आहे ते अपलोड होईल सॉरी इथे एक एरर आला जे आहे ज्यामध्ये फाईल जी साईज आहे ती पाचशे बी पाहिजे तर इथे आपण त्याला कमी करून घेऊ तुम्ही इथेच जावा पी डी एफ कंप्रेस असं गुगलवरती सर्च करा एक कोणतीही एक वेबसाईट येईल या पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करा फाईल सिलेक्ट करा आपली इथे पण कंप्रेस करूयात ही फाईल कंप्रेस पी वरती क्लिक करा तुमची जी फाईल आहे ती कम्प्रेस होईल याला डाउनलोड करा आता पाचशे पाच बी होती ती एकशे अठ्ठावन्न केबी झाली आहे याला आपण डाउनलोड करून घेऊयात सेव्ह करून घेऊयात आणि पुन्हा इथं अपलोड करून घेऊयात तर इथे फाईल आपली कमी करून घेतली आहे च्यूज फाईलवरती पुन्हा एकदा क्लिक करून आपण इथे फाईल अपलोड करणार आहे अपलोड बटनावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर अपलोड सक्सेसफुली झालेलं आहे सक्सेसफुली अपलोड फाईल ओके करा आपलं काम झालेलं आहे आता आपल्याला हा फायनल सबमिट करायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्म फायनल सबमिट करण्यासाठी राईट साईडला फायनल सबमिशनवरती क्लिक करा आपला फॉर्म जो आहे तो इथे सबमिट होणार आहे तर मी इथे क्लिक करून घेतो फायनल सबमिशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट सगळं बरोबर भरलं आहे का तरच सबमिट करा ओके करा आपला फॉर्म ॲप्लिकेशन सबमिट झालेलं तुम्हाला दिसेल तर आपल्या या तिन्ही स्टेप ॲप्लिकेशन फॉर्म आपण भरून कम्प्लीट केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो आता एडिट करायचं असेल तर एडिट पुन्हा खाली करू शकता त्यासाठी वेळ लागू शकतो त्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरा आता आपल्याला बँकेच्या डिटेल्स ॲड करायचे तुम्हाला सांगितलं होतं सेकंड स्टेप बँकेच्या डिटेल्स इथे एक ऑप्शन तुम्हाला दिलं आहे पाहू शकता खाली युअर ॲप्लिकेशन आहे सबमिट सक्सेसफुली गे गो टू बँक डिटेल्स तर इथे बारका छोटा ऑप्शन त्यावरती क्लिक करा तुम्ही बँक डिटेल्सला आलेला आहात बँक डिटेल्स फॉल सबसिडी ज्यामध्ये तुम्हाला जी काही सबसिडी मिळणार आहे ते कोणत्या खात्यामध्ये पाहिजे ते खातं तुम्हाला इथे टाकायचं आहे कोणत्या बँक अकाउंटमध्ये पाहिजे तुमची जी काही बँकेचं नाव आहे नाव अई, ते बँकेचं नाव इथे तुम्ही शोधा तुम्हाला ज्या बँकेमध्ये सबसिडी हवी आहे अनुदान हवं आहे ते इथे बँक तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल जी काही बँक असेल ती इथे तुमची सिलेक्ट करा मी समजा इथे स्टेट बँक ऑफ इंडिया सिलेक्ट केलं आहे त्यानंतर जो काही तुमच्या बँकेचा अकाउंटचा आय एफ सी कोड असेल तो टाका अकाउंट नेम तुमचं नाव टाका बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून घ्या आणि तुम्ही इथे पासबुक अपलोड करू शकता किंवा कॅन्सल चेक अपलोड करू शकता किंवा बँकेचं स्टेटमेंट अपलोड करू शकता आणि त्यानंतर सबमिट टू एम एन आर ई सिलेक्ट करायचं आहे सबमिट केल्यानंतर हे तुमचं कम्प्लीट होईल या स्टेप वन स्टेप टू कम्प्लीट होईल आणि वरती तुम्ही ॲप्लिकेशन ॲक्नॉलेजमेंटवरती क्लिक करा तुमची जी काही पी डी एफ आहे फॉर्म भरलेल्याची ही भर ले ले ते सेव्ह करून घ्या डाउनलोड करून घ्या अशा पद्धतीने ही पी डी एफ येईल ही पी डी एफ तुम्ही सेव्ह करून ठेवा तुम्ही हे ऍप्लिकेशनचा फॉर्म आहे वरती तुम्ही सबमिट बँक बैंक, बँकेचे डिटेल्ससुद्धा सबमिट केले की इथे ओके दाखवेल काही दिवसाने जे काही तुमचं माहिती आहे ती चेक केली जातील अप्रुव्हल स्टेटस तुम्ही चेक करू शकता अप्रुव्हल झाल्यानंतर सबमिट इन्स्टॉलेशन डेट ते ॲटोमॅटिकली इन्स्टॉलेशनसाठी सबमिट केलं जाईल इन्स्पेक्शन होईल तुमचं त्या जागेचं असेल किंवा जिथे तुम्ही सोलर बसवणार त्यानंतर आणि प्रोजेक्ट कमिशन स्टेटससुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल लेफ्ट साईडला ले याचा पूर्णपणे स्टेटस पाहू शकता इन्स्पेक्शन झाल्यानंतर प्रोजेक्ट कमिशेशन आणि सबसिडी रिक्वेस्टसाठी साठी सस्प, सबसिडी रिक्वेस्ट जाईल आणि त्यानंतर सबसिडी तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल अशा पद्धतीने फॉर्म भरायचा होता हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र